नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट वर। तर एक समोर मोठी बातमी समोर आलेली आहे, ज्यामध्ये या ठिकाणी पिकविमात कुचराई केल्यास नोटिसा काढा या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितले आहे। ही आताची मोठी बातमी आहे, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट वर। तर एक समोर मोठी बातमी समोर आलेली आहे, ज्यामध्ये या ठिकाणी पिकविमात कुचराई केल्यास नोटिसा काढा या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितले आहे। ही आताची मोठी बातमी आहे, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी एक विधान केलेलं आहे, ज्यामध्ये बघितलं तर पिकविमात कोणी कुचराई केल्यास या ठिकाणी नोटिसा काढा असं या ठिकाणी कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले। त्याचबरोबर पिकविमा योजनेसंबंधी कंपनीच्या माध्यमातून क्षेत्रीय पातळीवर काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल। यासह कंपन्यांच्या कामकाजावर गोंधळ असल्यास तालुका व जिल्हास्तरीय कार्यालयाने विमा कंपनीवर कारवाई न केल्यास संबंधित कृषी अधिकाऱ्यावर सुद्धा या ठिकाणी कारवाई करणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर हा जो प्रकल्प आहे, जो पिकविम्याचा जो प्रकल्प आहे, यामध्ये 4000 कोटींचा प्रकल्प असल्याने गांभीर्याने घ्या आणि कुचराई केल्यास या ठिकाणी नोटिसा काढा असं सूचना या ठिकाणी कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी या ठिकाणी यंत्रणेला दिलेली। त्याचबरोबर या ठिकाणी बघितलं तर राज्यात 34 जिल्ह्यापैकी 7 जिल्ह्यात या ठिकाणी 70% जास्त या ठिकाणी पीक विमा काढलेला असतो आणि नैसर्गिक परिस्थितीत कमी अधिक पाऊस नुकसान झाल्याने कवच मिळवण्यासाठी सहभाग अधिक असतो। मात्र 17 ते 18 जिल्ह्यात बघितलं तर 1%पेक्षाही कमी आहे ज्यामध्ये पीक विमा काढणारे शेतकरी। त्यामुळे विम्याचे कवच कायम ठेवण्यासाठी आहे आणि त्या योजनेवर जावे लागणार आहे आणि केंद्राचे अस्तित्व असलेल्या नियमावलीची प्रभावी अंमलबजावणी करण्यास या ठिकाणी विभागावाचा भर असल्याचं या ठिकाणी कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलंय। पिकविम्याच्या कामकाजात सक्षम यंत्रणा नसल्याने राज्यव्यापी ड्राईव्ह हाती घेतला आहे आणि त्यामुळे राज्यभर बघितलं तर 355 पैकी 310 या ठिकाणी अहवाल प्राप्त झाले आहे। त्यापैकी 69% जे ठिकाण आहे त्यामध्ये कार्यालय आहेत आणि मात्र इतर ठिकाणी कार्यालय नसल्याचं या ठिकाणी समोर स्पष्ट झाले, ज्यामुळे या ठिकाणी पीक विमा कार्यालय कंपनीच्या प्रतिनिधीत उपस्थित राहतो का यावरही नजर ठेवण्यात येणार असल्याचं या ठिकाणी कृषी मंत्रीकडून आदेश देण्यात आलेले, ज्यामध्ये काही महत्त्वाचे आहे ज्यामध्ये तर या ठिकाणी बघितलं तर काही मुद्द्यावर पीक विम्याच्या मुद्द्यावर विभागीय समन्वय साधावा आणि असे सूचित करण्यात आलेले आहे आणि मनुष्यबळ कंपनीचा संपर्क कार्यालय अस्तित्वात असतील असे या ठिकाणी स्पष्ट केले आहे। मात्र टोल फ्री नंबर बंद येतात अशा वेळी तक्रार न झाल्यास जर शेतकऱ्यांना नुकसान असल्यास थेट पीक विमा कार्यालय किंवा तहसील कार्यालय किंवा बँकेत या ठिकाणी भरलेल्या ठिकाणी तक्रार या ठिकाणी ग्राह्य धरली जाणार असल्याचे या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी सांगितले। शेतकऱ्यांनी लेखी तक्रार दिल्यास ती ग्राह्य धरण्याची सूचना यात त्यात आहे आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला या ठिकाणी अर्ज केल्यास त्याच दिवशी पीक विमा कंपनीला कळवायचे आणि या पद्धतीने समांतर यंत्रणा राबवायला घेतल्याचे या ठिकाणी कृषी मंत्री बोलताना सांगितलेले आहे। ठीक आहे, तर लवकर या ठिकाणी जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हा फायद्याचा आहे आणि जेणेकरून या ठिकाणी जो तुमचा टोल फ्री नंबर आहे क्लेम करताना परेशानी जे OTP येत नाही असे जे अडचणी आहेत या ठिकाणी सॉल्व होणार आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारचा आजचा अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथे समय जय हिंद जय महाराष्ट्र, धन्यवाद।